डॉली प्लॅनची वाट लावली माझ्या. कसं तुला एवढंच आता कळत नाही का? या होणाऱ्या जवळचं नाव नसतं घ्यायचं. इतकी साधी गोष्ट कळत नाही का यांना? इकडे काय? नाही काही नाही. काही नाही कसं? अगदी दाराबाहेर उभी आहेस, म्हणजे आत काय चाललंय ते ऐकायला उभी होतीस नाही का? छेचे आओ, अजिबात नाही. तुमचं असं आतमध्ये बोलणं सुरू असताना आत येणं बरं नाही दिसत ना, म्हणून मी इथे बाहेरच थांबले होते. मग काय झालं? जावे बापूंच्या आईंची तब्येत कशी आहे? इथपर्यंत आली आहेस ना, आज जा स्वप्न आली आहे ती सांगेल सर. चल ग. बंटी ऐवजी महेश का बोलले असतील? काय ग लब्बर, तू सांगितलं नसलंस तरी मला सगळं कळलंय. काय बोलतेस, काय कळलंय तुला? हेच की तू आमच्या होणाऱ्या भाऊजींशी फक्त फोनवर बोलायचीस, पण आता तर अक्कासाहेबांनी भेटायची परमिशन दिली आहे. छान, आपण या विषयावर नंतर बोलू. कुणाला फोन लावतेस? कुठे चाललीस? सासूबाईंकडे. अगं त्यांचाच निरोप घेऊन आले मी इथे. तू त्यांच्याकडेच चाललीस? कसला निरोप? त्यांना फ्रेश व्हायला गेलेत, बाहेर आल्यावर त्यांना चहा हवाय, तुझ्याच हातचा हवाय म्हणतायत, कडक. तेवढा दे त्यांना. आलेच. रुपाली, जो काही प्रॉब्लेम झालाय तो निस्तरायची आता वेळ आली आहे. घे देवाचं नाव आणि कर नौटंकीला सुरुवात. काय झालं? काय झालं पेक्षा काय नाही झालं ते विचारा. सांगणार आहेस, करडच राहणार आहेस. बोलते बोलते रडवावरू द्या. झालं झालं, मी पापी आहे. बर, आणखीन काही बोलायचंय? नुसतं बोलणार नाही तर मी सगळ्या गोष्टींची आज कबुली देणार आहे. अक्का साहेब, तुम्ही आणि स्वप्नाली बोलत होतात ना तेव्हा मी दारा तुम्ही राहून लपून ऐकत होते सगळं. अगं पण तू तर म्हणालीस की तू नुसतीच बाहेर उभी होतीस म्हणून. मी बोलणारच काही, कारण मी कोठारडी आहे. मी कोठारडी आहे पण काही बोलते, पण मी का खोट बोलते याचा कधी कोणी विचार करत का? अगं ही रुपाली, आधीच माझ्या डोक्यात खूप काही चालू आहे, तू आणखीन विचार करायला भाग पाडू नकोस. जे काय आहे ते पटकन बोल आणि मोकळी हो. अन्याय कोणावर केलास? मी नाही, माझ्यावर अन्याय होतो या घरात. मी कधी कोणाला काही विचारायला गेले तर कोणी मला नीट उत्तर पण देत नाही. मलाही काही वाटू शकत, मलाही भावना आहेत, मलाही मन आहे. मला माझ्या भावा भावनांना कोणी ओळखत नाही ते. एक मिनिट, ते त्या भावा भावनांचं मला माहित नाही, पण तुला मात्र मी चांगलीच ओळखू नये. अजिबात नाही. काही म्हणजे तुम्ही ओळखत असता तर तुम्हाला दिसलं असतं की माझा जीव किती तुटतोय मामासाठी. तुम्ही त्याला तांदूळ मोजायला सांगितले,
त्याला विचारायला किती वाईट वाटलं माहितीये. त्याच्या मनावर किती परिणाम झाला, जहीरबाहीर झाला तो. रडत गेला इथून तो. त्याला त्याच्याशी बोलून वेळीच त्याला समजावलं नाही तर तो आत्महत्या वगैरे करू शकतो. मला भीती वाटते. अगं मग फोन करून काय, धीर द्यायचा तो द्यायचा. करणार होते हो फोन. अहो पण माझ्या फोन मधला बॅलेन्स संपला हो. मी तुमच्या फोन वरून करू का कॉल? कुठला विषय सुरू केला होतास, कुठे येऊन पोचलीस? आता माझ्या फोन वर बोलून तुझी बडबड बंद होणार असेल तर घे बाई, बोल एकदाची. अक्का साहेबांचा मेसेज आता आपल्याला. आमच्या स्वप्नालीच्या नवऱ्याचं नाव बंटी असलेलं आमच्या घराण्यात चालणार नाही. म्हणून आजपासून तुझं नाव महेश आहे. आता स्वप्नालीला फोन करून तू स्वतःच नाव महेश असल्याचं सांगायचं. कळलं? आपण तर उगाच घाबरत होतो, पण इथे तर आपलं नाव बदलून अक्का साहेबांनी आपलं नातं पक्कच करून टाकलंय. लग्नानंतर दुल्हनचं नाव बदलत, पण इथे तर लग्नाआधी या दुल्ह्याचंच नाव बदलणार आहे. हरकत नाही, स्वप्नाली जी के लिए हम कुछ भी करने को तयार आहे. अक्का साहेबांचं बरोबरच आहे ना, म्हणजे स्वप्नाली बंटी मिश्रा ह्याच्यापेक्षा स्वप्नाली महेश मिश्रा ज्यादा अच्छा लगता है. ठीक. अरे बाप रे, अरे हमरा बंटी नाम तो हमरे अम्मा ने रखा है. अगर उसको पता चल गया कि हम नाम बदल दिए तो हमें तो मार ही डालेगी. नहीं नहीं, अक्का साहेबांना आपल्याला हे सांगावंच लागेल. हा जाऊ दे. एकदम त्यांचा मेसेज आल्या आल्या अम्माची बात सांगितली तर त्या नाराज होतील, आणि हक्का साहेबांना असं दुखवणं बरोबर नाही. त्यांना दुखवलं तर स्वप्नाली जी पण दुखावतील. ठीक आहे, आज ना उद्या यातून काहीतरी मार्ग निघेलच. वैसे महेश भी बुरा नाम नाही आहे. महेश मिश्रा. काय झालं का मामाशी बोलणं? हो झालं झालं. काय म्हणाले? आत्महत्या करायचं म्हणत होता तो, पण मी त्याला समजावून सांगितलं आता नाही करणार. वा, मामाशी बोलणं झाल्यावर चेहरा फार उजळलाय ग. मला माहितीये, मी बघून येते हर्षद. अरे वा, चहा आणलाय वाटतं तुमच्यासाठी. हा, ह्याच्यासाठी आणलाय. हर्षद पाहायचं होतं ना तुला? हा हा, हो मी जातेच. सासूबाई, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोल. हिला अजून काहीतरी बोलायचं आहे. अरे देवा, म्हणजे त्या बंटीने अजून फोन केलेला दिसत नाहीये. आपलं नाव महेश आहे असं अक्का साहेबांनी स्वप्नालीजींना सांगायला सांगितलं आपल्याला.
आता माईला काय सांगायचं ते नंतर ठरवता येईल, पण आधी स्वप्नाली जिन्न तर सांगायला हवं. स्वप्नाली, अगं बाई बोल ना, काय ते एकदा बोललीस तर मलाही कळेल ना. मला अगं घे. हॅलो. हॅलो स्वप्नालीजी, आम बोल रहे बंटी मिश्रा. मी नंतर करू फोन, कामात आहे सर. अरे नाही, बस आधा मिनिट बोलना था. काय आहे की बंटी मिश्रा म्हणून आता आपण हा शेवटचा फोन करतोय असं समजा. कारण आता यानंतर आपण महेश मिश्रा या नावाने ओळखला जाणार. नाही काय आहे, हक्का साहेबांनीच आपल्याला हे दुसरं नाव दिलंय. आणि आता तुम्ही पण आपल्याला महेशच बोलायचं. हा नाही, बस इतनाही बताना था. हा आणि हो, आता तुम्ही कामात आहात तर काम करा, आपण नंतर बोलू. हा ओके, बाय बाय. काय ग, कुणाचा फोन? ते फोन बंटी मिश्रांचा. बंटी मिश्रा? नाही, म्हणजे ते महेश. महेश त्यांचा फोन होता. स्वप्नाली, आता महेश रावांशी फोनवरच बोलणार आहेस की भेटायलाही जाणार आहेस? रुपाली, स्वप्नालीने बंटी मिश्राचं नाव घेतलं ना ग? अगं म्हणजे तुझ्या लक्षात आलं का, स्वप्नालीच्या डोक्यात आत्तापासूनच लग्नाच्या सजावटीचे विचार सुरू झालेत. ही शपत वाचले. बंटीने वेळेवर फोन करून माझ्यावर मेहरबानी केली, आता आज काय माझं वाचणं शक्य नव्हतं. पण अशा परिस्थितीत सारखं सारखं वाचणं पण शक्य नाही. लवकरच स्वप्नालीच्या लग्नाची गाडी पुढे गेली पाहिजे, म्हणजे स्वप्नाली बंटीच्या प्रेमात आणि अक्का साहेब जावे म्हणून महेशच्या प्रेमात. स्वप्नालीने कितीही बंटी बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तरी अक्का साहेब तिचं लग्न महेशशीच लावणार आणि महेश माझ्या तालावर नाचणार आणि स्वप्नालीच्या नकळत तिची सगळी प्रॉपर्टी माझी. नाव बदललेलं आम्हाला आवडणार नाही आणि आपण हे अक्का साहेबांना सांगू पण शकत नाही. आपण स्वप्नालीजीला तर सांगू शकतो, त्यांना फोन करतो. आणि अरे आत्ताच तर फोन केला होता, परत परत फोन केला तर बरं दिसणार नाही. त्यांचा फोन आला असता तर आपण त्यांना. बंटीजी, आपण आता तुमच्याबद्दलच विचार करत होतो आणि तुम्ही फोनवर बोलणं योग्य वाटलं नाही म्हणून अशी अचानक आले.
अरे सही किया, म्हणजे बरं केलं. तुम्ही बसा ना, बसा, आपल्यालाही तुमच्याशी थोडं बोलायचंय. बसा. काय बोलायचंय तुम्हाला? हा म्हणजे ते अक्कासाहेबांनी आपलं नाव बदललं ना, त्याबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे काय की हमरी अम्मा आहे ना, उसने हमारा नाम रखा था बंटी बडे प्यार से, आणि आता आपणच नाव बदललं हे तिला कळल्यावरती नाराज होणार. म्हणून आपल्याला याविषयीच तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बरोबर आहे तुमचं. मी बोलते सासूबाईंशी आणि त्यांना सांगेन की तुमचं नाव नका बदलू, तुम्ही नका काळजी करू. नाही असं अजिबात करू नका तुम्ही. हो तुम नाही म्हणजे अक्कासाहेब नाराज होतील ना. अहो मग मार्ग कसा निघणार? म्हणजे हे दोन्ही बाजूंनी बोलल्यासारखं झालं ना. ये बात भी सही है स्वप्नाली जी. म्हणजे आपल्याला आतापर्यंत काही सुचत नव्हतं, पण आता तुम्ही आपल्या समोर आल्या ना, तर आपल्याला एक आयडिया सुचली आहे. सांगू? सांगा ना. हा म्हणजे आता आपली लवकरच शादी होणार आणि त्यानंतर आपण एकत्रच राहणार ना. तर आपल्याला एवढंच म्हणायचं होतं की जेव्हा अम्मा समोर असेल तेव्हा तुम्ही आपल्याला बंटीजी म्हणा, आणि जेव्हा अक्कासाहेब समोर असतील तेव्हा तुम्ही आपल्याला महेश म्हणा. कशी वाटली आयडिया? चांगली. आयडियाच नाही, आपल्याला खात्री आहे तुमचा आणि आपला संसार पण चांगला. स्वप्नाली जी, तुम्हाला आठवलं का काही? आपण एकदा असंच चुकून तुमच्या समोर फूल धरलं होतं आणि तुम्ही फुलाच्या बाबतीत ती आठवण लक्षात ठेवण्यापेक्षा हा क्षण लक्षात ठेवणं जास्त बरं नाही का? आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.